हॅलो स्टुडंट्स तर आज आपण इंजिनिअरिंग मटेरियलमध्ये आपण मागच्या लेक्चरला नॉन फेरस मेटल पाहिले होते आपण आता एक म्हणजे इंजिनिअरिंग मटेरियलचं जे क्लासिफिकेशन आहे त्यातला पहिला भाग म्हणजे मेटलचा भाग आपण पाहिला होता त्या मेटलच्या ह्याच्यामध्ये फेरस मेटल आणि नॉन फेरस मेटल असे दोन मेटल पाहिले होते त्याचे एक्झाम्पलही पाहिले होते आता आपण नॉन मेटलकडे थोडं वळतोय त्यामध्ये पहिलं जे आहे ते म्हणजेच ऑर्गॅनिक पॉलिमर्स ऑर्गॅनिक पॉलिमर्स म्हणजे मटेरियलचं जे दुसरं क्लासिफिकेशन आहे पहिलं मेटल झालं आता आपण दुसरं टाईप मटेरियलचा बघणार आहे ते म्हणजेच ऑर्गॅनिक पॉलिमर्स आता ऑर्गॅनिक पॉलिमर्स म्हणजे काय तर जो पॉलिमरमधला मर्स हा शब्द आहे मर हा शब्द आहे ते म्हणजे युनिट ओके आता मोनोमर म्हणजेच काय सिंगल युनिट आणि पॉलिमर्स म्हणजे काय पॉली म्हणजे मेनी मर म्हणजे युनिट म्हणजे मेनी मोनोमर्स ऑर मेनी युनिट्स जॉईंट टुगेदर बाय अ केमिकल रिएक्शन अँड द प्रोसेस बाय विच मोनोमर्स आर जॉईंड दॅट प्रोसेस दॅट केमिकल रिएक्शन इज पॉलिमरायझेशन इफ जॉईनिंग ऑफ मर्स मीन्स सिंगल युनिट ऑकर along वन डायरेक्शन we obtain long chain polymer पॉलिमर if इफ इट ऑकर्स इन direction डायरेक्शन वी गेट थ्री network स नेटवर्क स्ट्रक्चर आता बघा पॉलिमर म्हणजे काय पहिल्यांदा आपण मोनोमर म्हणजे काय लक्षात घेऊया मोनो म्हणजे सिंगल मर म्हणजे युनिट सिंगल युनिट ह्याला आपण म्हणतो मोनोमर्स असे जे सिंगल युनिट आहेत ज्याच्यामध्ये कार्बन हायड्रोजन असेल असे नंबर ऑफ सिंगल युनिट्स नंबर ऑफ मोनोमर्स हे केमिकल रिॲक्शननं जॉईन होतात आणि ते जॉईन झाल्याच्यानंतर लाँग मॉलिक्युलर चेन तयार होते लाँग मॉलिक्युलर स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण म्हणतो पॉलिमर्स आणि ही जी प्रोसेस आहे की ज्या केमिकल रिॲक्शन थ्रू हे जे नंबर ऑफ सिंगल युनिट्स किंवा मोनोमर्स हे केमिकल रिॲक्शननं जॉईन होणार आहेत तर त्या प्रोसेसला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन आता जर ते एकाच डायरेक्शननं असेल म्हणजे जे काय जॉईनिंग आहे ते एकाच डायरेक्शननं असेल तर त्याला ते आपण तेव्हा आपल्याला काय होतं लॉंग चेन पॉलिमर्स मिळतात आणि ते जर वेगवेगळ्या डायरेक्शननं असेल तर आपल्याला थ्री डायमेन्शनल नेटवर्क्स आपल्याला मॉलिक्युलचं बघायला मिळतं किंवा त्या युनिटचं बघायला मिळतं ओके आता आपण पॉलिमरमध्ये दोन प्रकार पाहणार आहोत एक आहे प्लास्टिक दुसरं आहे रबर आता हे ऑर्गेनिक कंपाऊंड आहेत तर ज्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे म महत्त्वाचे घटक आहेत दीज आर द कार्बन कंपाऊंड्स ओके ह्याच्यामध्ये कार्बन आहे आणि हायड्रोजन असणार आहे आणि बाकीचे नॉन मॅटॅलिक एलिमेंट्स पण त्याच्यामध्ये असणार पण बेसिकली त्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन हे असणार आहेत आणि ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ते लॉंग मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं ठीक आहे चेन लाईक स्ट्रक्चर असतं म्हणजे कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन असं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये बघायला मिळतं आता मी मग असे म्हटलं की नंबर ऑफ मोनोमर्स नंबर ऑफ सिंगल युनिट्स आर जॉईंट बाय केमिकल रिॲक्शन दॅट इज पॉलिमरायझेशन मग ह्यामध्ये दोन प्रकारचं पॉलिमरायझेशन आहे एक ॲडिशन पॉलिमरायझेशन आहे आणि दुसरं कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आहे ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये लाँग चेन तयार होते नंबर ऑफ मोनोमर्स आपण जेव्हा जॉईन करू तेव्हा लाँग ते लिंक होतात आणि त्याच्यामध्ये चेन तयार होते पण त्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्स कुठल्याही प्रकारचे तयार होत नाहीत कुठल्याही बाय प्रोडक्ट्स त्याच्यामध्ये तयार होत नाहीत आणि जेव्हा सिमिलर मोनोवर्स लिंक होतात तेव्हा आपल्याला हे ॲडिशन पॉलिमरायझेशन म्हणता येईल कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये काय की दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेगवेगळे मोनोवर्स डिसिमिलर मोनोवर्स हे लिंक होतात आणि चेन तयार होते पण त्याच्यामध्ये वॉटरसारखं बाय प्रोडक्ट्स त्या रिॲक्शनमध्ये आपल्याला बाय प्रोडक्ट्स मिळतो वॉटर वगैरे त्याला आपण म्हणतो कंडेन्सेशन आता कंडेन्सेशन होतं म्हणजे त्याच्याबरोबर बाय प्रोडक्ट काय होणार आहे वॉटर तयार होणार आहे कंडेन्स होतं ठीक आहे आता आपण पॉलिमर्सचे बेसिक जनरल प्रॉपर्टीज पाहूया पहिलं म्हणजे लो वेट किंवा लो डेन्सिटी वजन हलकं असतं रबर बघा प्लास्टिक बघा वजन हलकं आहे किंवा लो डेन्सिटी आहे लो ऑफ फ्रिक्शन त्याच्यानंतर गुड माउल्डॅबिलिटी माउल्डेबिलिटी तुम्हाला माहिती आहे कोणताही शेप त्याला फॉर्म करता येतो कोणताही शेप आपल्याला देता येतो माउल्डबिलिटी चांगली आहे एक्सलंट सरफेस फिनिश चांगला फिनिश आहे तो प्लास्टिक पहा रबर पहा त्याचे जे काही वस्तू आहेत ते प्लास्टिकच्या बघा सर्फेस फिनिश चांगला असतो करोजन रेजिस्टन्स गंजत नाही एनवायरमेंटचा जास्त इफेक्ट होत नाही म्हणजे त्याच्यामध्ये गंज आपल्याला बघायला मिळत नाही प्लास्टिक किंवा रबर गंजत नाही त्याच्यानंतर टेम्परेचर रेजिस्टन्स पुअर आहे त्याच्यानंतर बघा बरेच प्लास्टिक हे ट्रान्सपरंट असतात ठीक आहे प्लास्टिक बरेच हे ट्रान्सपरंट असतात म्हणजेच पारदर्शक असतात आणि वेगवेगळ्या कलरमध्ये पण आपण टॉईज वगैरे पाहिलेले आहेत प्लास्टिकची खेळणी पाहिलेले आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये आपण पाहतो खेळणी काही आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो आपल्याला ड्राफ्टर वगैरे जे जे इन्स्ट्रुमेंट वापरतो ते ट्रान्सपरंट पण आपल्याला पाहता येतात काही एक्सपेरिमेंट करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये ज्या ट्यूब्स असतात त्या पण ट्रान्सपरंट असतात तर ते प्लास्टिकचे बनलेले आहेत आणि ट्रान्सपरंट प्लास्टिकसुद्धा आपल्याला बनवता येतं ठीक आहे त्याच्यानंतर गुड इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आता प्लास्टिक किंवा रबरमधनं करंट पास होत नाही त्यामुळं ते काय आहेत इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतात इलेक्ट्रिसिटी फ्लो व्हायला ॲक्च्युली हे नॉन मेटल्स असल्यामुळे याच्यातनं करंट पास होत नाही तर अशा पद्धतीचं पॉलिमर्सचे जनरल प्रॉपर्टीज आपण पाहिल्या लो डेन्सिटी आहे लो कोइफिशंट ऑफ फ्रिक्शन आहे गुड माउल्डेबिलिटी आहे सरफेस फिनिश चांगला आहे करोजन रेजिस्टन्स चांगला आहे पण टेम्परेचर रेजिस्टन्स थोडा कमी पडतो आणि हे ट्रान्सपरंट बनवता येतात किंवा डिफरंट कलरमध्ये प्लास्टिक रबर आपण बघतो आणि इन्सुलेटिंग प्रॉपर्टी म्हणजेच ह्याच्यामधनं करंट पास होत नाहीत हे नॉन मेटल आहेत करंट पास होत नाहीत म्हणजे इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे आता पॉलिमर्सचं जर आपण बघितलं तर क्लासिफिकेशन ह्याचं प्लास्टिक आणि रबरमध्ये होतं आता प्लास्टिकचं परत क्लासिफिकेशन हे थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंगमध्ये होतं रबरचं फर्दर क्लासिफिकेशन नॅचरल आणि सिंथेटिक रबरमध्ये होतं बघा पॉलिमर्स महत्त्वाचे काय प्लास्टिक आणि रबर प्लास्टिकमध्ये थर्मोप्लास्टिक थर्मोसेटिंग आणि रबरमध्ये नॅचरल रबर सिंथेटिक रबर आता प्लास्टिकच्या प्रॉपर्टी पॉलिमर्स सारख्याच आहेत बऱ्यापैकी वजनानं हलकं का आहे कास्टिंग माउल्डिंग किंवा मशिनिंग करता येतं करोजन रेजिस्टन्स आहे केमिकल रेजिस्टन्स आहे ॲब्रेशन रेजिस्टन्स आहे म्हणजे ओरखाडे वगैरे पडत नाहीत थर्मल किंवा इलेक्ट्रिक इन्सुलेटर आहेत म्हणजेच शक्यतो इलेक्ट्रिसिटी त्यातनं पास होऊ शकत नाही स्ट्रेंथ चांगली आहे बऱ्याच प्लास्टिकमध्ये स्ट्रेंथ चांगली असते रिजिडिटी आहे बरेच प्लास्टिक हे डायमेन्शनली स्टेबल आहे म्हणजे त्यात डायमेन्शन चेंज होत नाही डायमेन्शनली स्टेबल आहेत आणि ट्रान्सपरंट आहेत बरेच प्लास्टिक कलरिंग कलरचे पण प्लास्टिक आपण टॉईज वगैरे बघितलेले आहेत खेळणी वगैरे प्लास्टिकच्या ज्यात कलर दिले जातात तो व्हायब्रेशन ॲब्झॉर्व करतात म्हणजे डॅम्पिंग कॅपॅसिटी किंवा टफनेस आहे ठीक आहे आता आपण प्लास्टिकमध्ये पहिलं प्लास्टिक पाहतो आहे थर्मोप्लास्टिक थर्मोप्लास्टिक म्हणजेच काय की जे प्लास्टिक परत परत यूज करता येतं हीट केल्याच्यानंतर सॉफ्ट होतं त्याच्यानंतर ते हार्ड होतं आणि परत हीट केल्याच्यानंतर ते परत सॉफ्ट होतं म्हणजे आपण परत परत सॉफ्ट बनवू शकतो रिसॉफ्टन करू शकतो हीटच्या साह्यानं आपण परत ते सॉफ्ट करू शकतो आणि आपल्याला परत ते यूज करता येतं त्याला आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक म्हणजे परत परत प्रोसेसिंग करता येतं परत परत प्रोसेस त्याच्यावर करता येते हीट करून सॉफ्ट करता येतं आणि त्याला योग्य तो आकार देता येतो त्याला आपण म्हणतो थर्मोप्लास्टिक सो इट इज हिटेड अँड रिशेप्ड बाय प्रेसिंग मेनी टाईम्स ऑन कूलिंग दे बिकम हार्ड हिट केलं की सॉफ्ट होतं कूल झालं की हार्ड होतं परत हिट केलं की सॉफ्ट होतं म्हणजे रिसॉफ्ट होतं परत परत सॉफ्ट होतं आणि परत परत सॉफ्ट झाल्यावर त्याला कोणताही आकार आपण देऊ शकतो परत परत वापरता येतं रिसायकल करता येतं त्यामुळे त्याला रिसेल व्हॅल्यू आहे म्हणजे आपल्याला त्याच्यापासून परत कॉस्ट म्हणजे ते स्क्रॅप होत नाही परत परत आपण वापरू शकतो त्यामुळे रिसेल व्हॅल्यू आहे हे हायली प्लास्टिक आहे आणि बऱ्याच ऑर्गॅनिक सोलवंडमध्ये डिझॉल्व होतं इझी फॉर मोल्डिंग अँड शेपिंग सॉफ्ट होत असल्यामुळं सहजगत्या आपण कुठलाही शेप देऊ शकतो आता ह्याच्यामध्ये हाय टेम्परेचरला हे वापरता येत नाही कारण ते लगेच सॉफ्ट होतं ठीक आहे त्यामुळं कोल्ड सेटिंग म्हणून आपण थर्मोप्लास्टिकला ओळखतो आता ह्याच्या ट्यूब्स शीट्स फिल्म्स तयार करता येतात आणि कोणताही शेप त्याला देता येतो आता ह्याचे जर जा एक्झाम्पल पाहिले तर पॉलिप्रोपेलिन पॉलिस्टायरिन नायलॉन नायलॉन सगळ्यांना माहिती ॲक्रेलिक जे ट्रान्सपरंट असतं त्याच्यानंतर ॲक्नायट्रायल ब्युटाडाईन स्टायलिंग ए बी एस प्लास्टिक आपण त्याला म्हणतो पॉलिव्हिनायल क्लोराईड पी व्ही सी आता ह्याच्यामध्ये नायलॉन अँड पी व्ही सी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे किंवा बघतो आहे आपण आता आपल्याला ह्याच्यामध्ये सिलेबसनुसार करिक्युलमनुसार आपल्याला फक्त दोनच प्लास्टिक थर्मोप्लास्टिक दोनच टाईप पाहिजे आहेत त्यातला पहिला टाईप आहे म्हणजे नायलॉन त्याला दुसरं नाव आहे पॉलियामाइड ह्याच्या आपल्याला प्रॉपर्टी आणि ॲप्लिकेशन लक्षात ठेवायचे आहेत तर जर नायलॉनच्या प्रॉपर्टी पाहिलं तर पहिली प्रॉपर्टी आहे हिट रेजिस्टन्स चांगल्या प्रकारे हीट रेजिस्टन्स आहे त्याच्यामध्ये टेन स्ट्रेंथ चांगली आहे ड्युरॅबिलिटी म्हणजे टिकाऊ पण आहे केमिकल ॲब्रेशन आणि विअर म्हणजेच केमिकलला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं ओरखाडा किंवा स्क्रॅचेस जे पडतात ॲब्रेशन जे आहे त्याला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं आणि विअर म्हणजे झीज होण्यास पण रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतो म्हणजे विरोध प्रोव्हाइड करतो म्हणजे लवकर चीज होत नाही केमिकलचा काही इफेक्ट होत नाही किंवा स्क्रॅचेस पडत नाही थोडक्यात लो फ्रिक्शनल कॅरेक्टरिस्टिक लो इफिशियंट ऑफ फ्रिक्शन आपण पॉलिमरचं पाहिलेलं आहे तसंच फ्रिक्शनल कॅरेक्टरिस्टिक लो आहे इलेक्ट्रिक इन्सुलेशन आहे आता ह्याच्यातना करंटच पास होत नाही कुठलंही प्लास्टिक घ्या कुठलंही रबर घ्या ह्याच्यात कॉमन प्रॉपर्टी तुम्हाला दिसेल इलेक्ट्रिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी कारण कुठल्याही प्लास्टिक किंवा कुठल्याही रबरमधनं करंट पास होत नाही कारण ते नॉन मेटल आहे आणि टफनेस चांगला टफनेस आहे नायलॉनमध्ये बघा परत आपण थर्मोप्लास्टिक पाहतोय थर्मोप्लास्टिक म्हणजे काय की जे प्लास्टिक आपण परत परत रियूज करतो हीट केल्यावर सॉफ्ट होतं आणि रिसॉफ्ट होतं जेव्हा जेव्हा आपण हीट करू तेव्हा तेव्हा ते प्लास्टिक सॉफ्ट होतं आणि त्याला कोणत्याही पद्धतीचा आकार त्यामध्ये देता येतो कोणताही शेप देता येतो त्यामुळे त्याला रिसेल व्हॅल्यू आहे आपण थर्मोप्लास्टिकमधला पहिला टाईप पाहतोय तो म्हणजे नायलॉन त्याला दुसरं नाव आहे पॉलियामाइड ह्याच्या जर प्रॉपर्टी पाहिल्या तर टफनेस आहे ठीक आहे दुसरी प्रॉपर्टी इलेक्ट्रिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी कारण ह्यानं कारण पास होत नाही कुठलाही प्लास्टिक घ्या त्याच्यामध्ये काही नाही समजलं तर इलेक्ट्रिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ही सगळ्यामध्ये कॉमन असणार आहे फ्रिक्शन कॅरेक्टरिस्टिक लो आहे लो ऑफ फ्रिक्शन आहे आता ह्या नायलॉनमध्ये केमिकल रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर ॲब्रेशनला रेजिस्टन्स म्हणजे ओरखड्या किंवा स्क्रॅचेस जे होतात ॲब्रेशन जे होतं त्याच्यामध्ये रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं विअर म्हणजे झीज होण्यापासून ते रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं झीज होऊ देत नाही जास्त किंवा झीज होत नाही टिकावं आहे त्यामुळं त्याच्यामुळे ड्युरॅबिलिटी आहे त्याच्यानंतर ह्याच्या टेन्स स्ट्रेंथ चांगली आहे हीट रेजिस्टन्स आहे ह्या प्रॉपर्टीपैकी चार तरी प्रॉपर्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत आता ह्या ज्या ॲप्लिकेशन ह्यामध्ये नायलॉनचे बेरिंग पण दिसतात बरेच बेरिंग नायलॉनचे बनलेले आहेत गियर्स आहेत त्याच्यानंतर कॅम्प्स आहेत त्यानंतर रोलर्स बरेच रोलर बघता तुम्ही तर ते रोलर हे नायलॉनपासून बनलेले आहेत नायलॉनचे रोलर असतात ट्रॉली वगैरेमध्ये रोलर पाहता तुम्ही त्याच्यानंतर बुशिंग्स बुश जे आहेत त्याच्या नायलॉनपासून बुशेस पाहिलेले आहेत तुम्ही त्याच्यानंतर हँडल्स हँडल्ससुद्धा नायलॉनपासून बनलेले असतात कपलिंग्स त्याच्यानंतर ड्रावर स्लाइड जे काय ड्रावर असतं आपलं जे ड्रावर आपण यूज करतो ज्या ज्याचे स्लाईड आहेत ते नायलॉनपासून बनलेले असतात कधी कधी वायरला इन्सुलेशन पण नायलॉनचं असतं म्हणजे जे काही कॉपरची तार आहे त्याच्यावरती जे इन्सुलेशन असू शकतं ते नायलॉनचं पण दिलं जाऊ शकतं कारण ते नायलॉनमध्ये काय आहे की त्यामध्ये करंट पास होत नाही त्यामुळे इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं त्यामुळं नायलॉनचं इन्सुलेटिंग प्रॉपर्टी त्यामुळे वायर इन्सुलेशनमध्ये त्याचा वापर होतो बघा नायलॉनचे प्रॉपर्टी आपण पाहिलेल्या आहेत चार प्रॉपर्टीमध्ये कुठलाही प्लास्टिक घ्या कुठलाही रबर घ्या इलेक्ट्रिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी ही तुम्ही लक्षात ठेवायची आहे नायलॉनचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये टफनेस आहे त्याच्यानंतर ड्युरॅबिलिटी आहे केमिकल रेजिस्टन्स प्रॉपर्टी आहे विअर रेजिस्टन्स प्रॉपर्टी आहे फ्रिक्श लो फ्रिक्शनल कॅरेक्टरिस्टिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे इलेक्ट्रिक इन्सुलेटिंग प्रॉपर्टी हिट रेजिस्टन्स आहे ह्यापैकी चार तरी प्रॉपर्टी लक्षात ठेवा ह्याचा यूज बेरिंगमध्ये होतो गियर्समध्ये होतो कॅम आता कॅम्पशाफ्टमधला जो कॅम आहे तर ते बऱ्यापैकी तुम्ही प्लास्टिकचे आता ठीक आहे तुम्हाला वाहनामध्ये जास्त बघायला मिळत नाही पण यूज केले जाऊ शकतात कॅम हे प्लास्टिकचे त्याच्यानंतर दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये काही काही वेळेस आपण कॅम हे प्लास्टिकचे बनवतो त्याच्यानंतर रोलर्स जे काय ट्रॉलीज आहेत त्याचे रोलर जे असतात चाकं जे असतात व्हील्स किंवा रोलर्स जे आहेत तर ते, ते आपण नायलॉनचे बघतो बुश नायलॉनचा बुश पण असतात त्याच्यानंतर हँडल्समध्ये नायलॉनचा यूज आहे कपलिंगमध्ये आहे ड्रावरच्या स्लाईडमध्ये आहे आणि वायर इन्सुलेशनमध्ये आहे त्यातल्या चार ॲप्लिकेशन तुम्हाला लक्षात आहेत गियर्स रोलर्स बुशिंग्स किंवा ड्रावर स्लाइड बिअरिंग हे तुम्ही लक्षात ठेवा दुसरं थर्मोप्लास्टिक आहे ते पॉलिप्रोपेलिंग पॉलिप्लोपिलिनच्या जर प्रॉपर्टी पाहिजे तर इन्सुलेटिंग प्रॉपर्टी तर इथं असणारच आहे कोणत्याही प्लास्टिकमध्ये ही प्रॉपर्टी कॉमन आहे एवढे तर लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे हार्ड आहे शॉक रेजिस्टन्स आहे हीट रेजिस्टन्स आहे आता बघा नायलॉन पण हिट रेजिस्टन्स आहे आणि ही पण हिट रेजिस्टन्स आहे ह्या दोन प्रॉपर्टी तुम्हाला कॉमन दिसत आहेत नायलॉनसुद्धा इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे आणि पॉलिप्लोपिलिनमध्ये पण इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे नायलॉनसुद्धा केमिकल रेजिस्टन्स आहे हीसुद्धा केमिकल इनर्ट आहे आता मध्ये रेजिस्टन्स टू अल्ट्रावायलेट लाईट हे एक प्रॉपर्टी आहे पॉलिप्रोफिलिनच्या प्रॉपर्टी बघा लाईट वेट आहे शॉक रेजिस्टन्स आहे ग्रेटर हीट रेजिस्टन्स आहे केमिकली इनर्ट आहे म्हणजे केमिकलचा काहीच फर परिणाम होत नाही त्याच्यावर रेजिस्टन्स टू अल्ट्रावायलेट लाईट आहे जी काय अल्ट्रावायलेट लाईट असते ते म्हणजे सनलाईट वगैरे त्याच्यापासून रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतं एक्सलंट इन्सुलेटर आहे इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे ह्याचं जे ॲप्लिकेशन आहे ते पॅकेजिंग फिल्ममध्ये जे टी व्हीचं कॅबिनेट आहे ज्याच्यामध्ये आतमध्ये हाऊसिंग किंवा कॅबिनेट म्हणतो ज्यामध्ये आतमध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक्स पार्ट असतील पण वरनं जे कॅबिनेट असतं तर ते पण पॉलिप्रोपिलिनचं बनलेलं आहे जे ॲक्सरेटर असतं आहे ऑटोमोबाईलमध्ये त्याचे जे पेडल्स आहेत ते पण पॉलिप्रोपिलिनचे बघतो आपण ड्रिंकिंगचे जे स्ट्रॉज आहेत स्ट्रॉ आपण वापरतो ते पॉलिप्रोपिलिन आहे पासून बनवलं जाऊ शकतं कारचं जे बंपर आहे पुढचा भाग तो सुद्धा पॉलिप्रोफिलिनचा आहे आणि जे डॅशबोर्ड असतं फ्लॅटो मोबाईलमध्ये आत कारच्या आतमध्ये जे डॅशबोर्ड आहे ते पण पॉलिप्रोफिलिनपासून बनलेलं असतं आता नेक्स्ट आपण आता पाहिलं की थर्मोप्लास्टिक आता दुसरा टाईप प्लास्टिक जे आहे तो म्हणजे थर्मोसेटिंग प्लास्टिक थर्मोसेटिंग प्लास्टिक म्हणजेच काय की एकदाच वापरायचं आहे म्हणजे आपण जेव्हा हीट करू तेव्हा ते सॉफ्ट होतं कूल झाल्यावर हार्ड होतं परत जर तुम्ही हीट केलं तर ते सॉफ्ट होत नाही म्हणजे परत परत यूज करता येत नाही वन टाईम यूज आहे म्हणून ह्याला रिसेल व्हॅल्यू नाही ह्याला रिसेल व्हॅल्यू नाही आणि ह्याच्यामध्ये आपल्याला रिप्रोसेसिंग करता येत नाही एकदाच वापरायचं आहे तर हे जे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे हे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशननं बनतं म्हणजे ज्याच्यामध्ये बाय प्रोडक्ट्स वॉटरसारखे तयार होतात आपण आत्ता मगाशी पाहिले ॲडिशन कंडेन्सेशन तर थर्मोसेटिंग प्लास्टिक न हे कंडेन्सेशन पॉल्युमरायझेशननं होतं ह्याच्यामध्ये थ्री डायमेन्शनल नेटवर्क आहे जेव्हा जे, जे मोनोमर्स आहेत ते वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये जॉईन होणार तेव्हा ते थ्री डायमेन्शन नेटवर्क आपल्याला म्हण मन, म्हणता येईल एकाच डायरेक्शननं होत नाही ते वेगवेगळ्या डायरेक्शननं होतात जॉईन तर थ्री डायमेन्शनल नेटवर्क ह्याच्यामध्ये पाहायला मिळतं हे हार्ड आहे जास्त टेम्परेचरला सुद्धा यूज करता येतं स्ट्रॉंग आहे मोअर ब्रिटल आहे ब्रिटल आहे थोडंसं त्याच्यानंतर हे इन्सोल्युबल आहे ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये इन्सोलबल आहे थर्मोसेटिंग हे इन्सोलुबल आहे ऑर्गेनिक सॉल्वंटमध्ये आता हे यूज करता येत नाही परत परत म्हणून ह्याला रिसेल व्हॅल्यू नाही आहे आणि आपण हाय टेम्परेचरला वापरतो त्यामुळे ह्याला जास्त तापमानाला आपल्याला ह्याचा वापरता येणे शक्य आहे कारण हे लवकर सॉफ्ट होत नाही हिट केल्यावर ठीक आहे आता थर्मोसेटिंगचे जे एक्झाम्पल आहेत ते फिनॉल फॉर्माल आहे युरिया फॉर्माल डिहायड आहे मॅलॅ मॅलॅमाइन फॉर्माल आहे पॉलिस्टर आहे त्याच्यानंतर इपॉक्सी आहे सिलिकोन आहे आता ह्याच्यामधले फक्त दोनच आपल्याला पाहिजे आहेत त्यामध्ये पहिलं आहे रेझिन आता तुम्ही जर वर्कशॉपमध्ये पाहिलं तर आपल्या वर्कशॉपमध्ये जे खाली फ्लोअरला आपल्याला हिरवं दिसतंय हिरवं कोटिंग दिसतंय ते एक प्रकारचं कोटिंग आहे किंवा ॲडेझिव आहे तर ते हिरवं कोटिंग जे फ्लोअरला आहे ते इपॉक्सीपासून बनलेलं आहे इपॉक्सी रेझिन तर ह्याच्यामध्ये बेसिकली ॲडेजन किंवा कोटिंग ह्याच्यामध्ये याचं ॲप्लिकेशन जास्त येतं आता जर इपॉक्सी रेझिंगचं प्रॉपर्टी पाहिलं झालं तर हे थर्मोसेटिंग प्लास्टिक आहे हे टफ आहे केमिकल रेजिस्टन्स आहे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणताही प्लास्टिक घ्या हे बऱ्यापैकी केमिकल रेजिस्टन्स आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे त्याच्यानंतर लो श्रिंकेज आहे आकुंचन कमी पावतं लो श्रिंकेज जेव्हा आपण कोटिंग देत असतो तेव्हा ते आकुंचन कमी पावतं ॲडेजन टू मेटल अँड ग्लास ॲडेझिव्ह टू मेटल अँड ग्लास म्हणजे ग्लास आणि मेटलला ते ॲडेझिव्ह आहे म्हणजे चिकटून बसू शकतं जसं की आपण कोटिंग वगैरे देतोय फ्लोअरला किंवा कुठं तर त्याला चिटकून राहू शकतं ॲडेझिव्ह आहे कोटिंग देण्यासाठी दे ह्याचा फार फायदा होतो ॲडेजनचा त्याच्यानंतर रेजिस्टन्स टू विअर अँड इम्पॅक्ट झीज होत नाही लवकर आणि इम्पॅक्ट जे काय टफनेस असल्यामुळे इम्पॅक्ट रेजिस्टन्स त्याच्यामध्ये आहे हा सगळ्यात महत्त्वाचं डायमेन्शनली स्टेबल आहे डायमेन्शनमध्ये चेंजेस होत नाही बघा थर्मोसेटिंग प्लास्टिकमध्ये पहिला टाईप आहे इपॉक्सी रेझिन ह्याच्या प्रॉपर्टी आपण एकदा लक्षात घेऊ डायमेन्शनली स्टेबल आहे केमिकल रेजिस्टन्स आहे इलेक्ट्रिक रेजिस्टन्स आहे कुठलंही इलेक्ट्रिसिटी पास होत नाही ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर हे विअर रेजिस्टन्स आहे ॲडहेजिव्ह आहे त्याच्यानंतर इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे लो श्रिंकेज आहे तर अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीमधल्या चार प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ह्याचे जे ॲप्लिकेशन आहेत ते इलेक्ट्रिक माउल्डिंगसाठी होतं त्याच्यानंतर सिंक लॅमिनेटेड टूलिंग त्याच्यानंतर ॲडेझिवज प्रोटेक्टिव्ह कोटिंग हाऊसिंग फॉर इलेक्ट्रिक पार्ट्स ट्रान्सफॉर्मर सिंक बरेच सिंक जे आहेत तर त्या सिंकमध्ये आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक वापरतो सिंक बेसिनमध्ये आपण बघतो सिंक वगैरे असतं तर त्यामध्ये आपण थर्मोसेटिंग प्लास्टिक वापरू शकतो त्याच्यानंतर लॅमिनेटेड टूलिंग टूलि टुली, टूलला जे लॅमिनेशन केलेलं असतं वरती तर ते लॅमिनेटेड टूलिंगमध्ये आपण वापरू शकतो ॲडहेजिव्हमध्ये वापरू शकतो प्रोटेक्टिव्ह कोटिंग आता कोटिंग आणि ॲडेझिव हे त्याचे सगळ्यात महत्त्वाचे प्रकार आहेत त्याच्यानंतर हाऊसिंग हाऊसिंगमध्ये आपण हाऊसिंग म्हणजे एक कवर असतं थोडक्यात ज्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिकल पार्ट असतील हाऊसिंगमध्ये कवर अप प्रकार हाऊसिंग फॉर इलेक्ट्रिकल पार्ट्स ट्रान्सफॉर्मरमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो ट्रान्सफॉर्मरमध्ये याच्यामध्ये इल इन्सुलेटिंग मटेरियल म्हणून वापरू शकतो कारण याच्यातनं करंट पास होत नाही इलेक्ट्रिक माउल्डिंगमध्ये आपण वापरू शकतो इलेक्ट्रिक पार्टला जे माउल्डिंग केलं जातं त्यामध्ये आपण वापरू शकतो सिंकमध्ये आपण वापरू शकतो ह्याच्यामधले चार बघा ॲडेझिव्ह आणि प्रोटेक्टिव्ह कोटिंग हे तर लक्षात ठेवा हाऊसिंग फॉर इलेक्ट्रिकल पार्ट्स आणि सिंक ह्याच्यामध्ये आपण इफॉक्सिरेजिंग वापरतो दुसरा टाईप आहे थर्मोप्लास थर्मोसेटिंग प्लास्टिकचा थर्मोसेटिंग प्लास्टिकचा दुसरा टाईप आहे तो म्हणजे पॉलिस्टर ह्याच्यामध्ये हीट रेजिस्टन्स आहे टफ आहे त्याच्यानंतर सॉल्वंट ॲसिड केमिकल रेजिस्टन्ट आहे मॉइश्चर ॲब्झॉर्शन जे होतं त्याला मध्ये लो ॲब मॉइश्चर ॲब्झॉर्ब होतं इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे म्हणजे टफनेस आहे हा डायमेन्शनल स्टॅबिलिटी आहे कलर ॲबिलिटी आहे बघा ह्याच्या प्रॉपर्टी कलर ॲबिलिटी आहे पॉलिस्टरमध्ये डायमेन्शनल स्टॅबिलिटी आहे इम्पॅक्ट रेजिस्टन्स आहे मॉइश्चर ॲब्सॉर्जन कमी प्रमाणात होतं सॉलमंट ॲसिडला रेजिस्टन्स आहे टफ आहे हिट रेझिस्टंट आहे ह्याच्यातल्या चार प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत पॉलिस्टरच्या कलर ॲबिलिटी इम्पॅक्ट रेजिस्टन्स त्याच्या हीट रेजिस्टन्स टफ आणि डायमेन्शनल स्टॅबिलिटी हे तुम्ही लक्षात ठेवा आता ह्याचे जे ॲप्लिकेशन आहे ते हेल्मेटमध्ये आहे ॲटोबॉडी कॉम्पोनंटमध्ये आहे ॲटोमोबाईलचे काही कॉम्पोनंट्स हे बनलेले असतात पॉलिस्टरपासून चेअर्स जे आपण खुर्च्या बघतो फॅन फॅन पण पॉलिस्टरपासून बनला जाऊ शकतो त्याच्यानंतर जा फॅन्स जे पार्ट आहेत ते पॉलिस्टरपासून बनले जाऊ शकतात एअरक्राफ्टचे जा काही पार्ट्स पॉलिस्टरपासून बनतात विशेष करून क्लॉथमध्ये जे पॉलिस्टरचा कपडा आपण म्हणतो ते क्लॉथ किंवा पेपर लगेजमध्ये याचा वापर हा होतो ह्याच्यामध्ये हेल्मेट ऑटोबॉडी कॉम्पोनंट्स फॅन क्लॉथ एअरक्राफ्ट पार्ट असं तुम्ही चार तरी प्रॉ ॲप्लिकेशन ह्याचे पॉलिस्टरचे लक्षात ठेवायचे आहेत आता आपण जर पाहिलं डिफरन्स बिटवीन थर्मोप्लास्टिक अँड थर्मोसेट थर्मोप्लास्टिक हे परत परत सॉफ्ट होतं थर्मोसेटिंग हे एकदाच सॉफ्ट होतं परत ते हार्ड होतं परत हीट केल्यावर सॉफ्ट होत नाही थर्मोप्लास्टिक ॲडिशन न बनतं आणि थर्मोसेटिंग प्लास्टिक हे कंडेन्सेशन न बनतं थर्मोप्लास्टिकमध्ये लॉन लॉंग चेन लिनियर पॉलिमर्स आहेत इथं थर्मोसेटिंगमध्ये थ्री डायमेन्शनल नेटवर्क आहे थर्मोप्लास्टिक हे सॉफ्ट आहे वीक आहे लेस ब्रिटल आहे ह्याच्या उलट थर्मोसेटिंग हे हार्ड आहे स्ट्रॉंग आहे मोर ब्रिटल आहे आता थर्मोप्लास्टिक इट इज सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉलवंट सम ऑर्गॅनिक सॉलवंट बट थर्मोसेटिंग इज इनसोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉलवंट त्याच्यानंतर थर्मोप्लास्टिक आपण परत परत यूज करू शकतो त्यामुळे रिसेल व्हॅल्यू आहे थर्मोसेटिंग एकदाच यूज करतो त्यामुळे रिसेल व्हॅल्यू नाही थर्मोप्लास्टिक हाय टेम्परेचरला आपण वापरू शकत नाही कारण ते लगेच सॉफ्ट होतं आणि थर्मोसेटिंग हाय टेम्परेचरला आपण वापरू शकतो बघा थर्मोप्लास्टिक आणि थर्मोसेटिंगचे जर डिफरन्स विचारला थर्मोप्लास्टिक परत परत यूज करता येतं थर्मोसेटिंग परत परत यूज करता येत नाही त्याच्यानंतर हे हीट केलं की सॉफ्ट होतं परत कूल झालं की हार्ड होतं आणि परत हीट केलं की सॉफ्ट होतं थर्मोप्लास्टिक पण थर्मोसेटिंग एकदाच सॉफ्ट होतं हीट केल्यावर परत ते सॉफ्ट होत नाही त्यामुळे ह्याला रिसेल व्हॅल्यू नाही थर्मोप्लास्टिक ॲडिशन पॉलिम्युनायझेशनं होतं ह्याच्यामध्ये कुठलाही बाय प्रोडक्ट्स मिळत नाही आणि थर्मोसेटिंग हे कंडेन्सेशन पॉलिम्युनायझेशनं होतं ह्याच्यामध्ये वॉटर हे बाय प्रॉडक्ट मिळतो आपल्याला आता थर्मोप्लास्टिकमध्ये लाँग चेन लिनियर पॉलिम लिनियर मॉलिक्युल्स पाहायला मिळतात एका लाईनमध्ये आणि ह्याच्यामध्ये थर्मोसेटिंगमध्ये थ्री डायमेन्शनल नेटवर्क म्हण बघता येतं त्याच्यानंतर थर्मोप्लास्टिक सॉफ्ट आहे वीक आहे पण त्या उलट थर्मोसेटिंग हार्ड आहे स्ट्रॉंग आहे आणि मोर ब्रिटल आहे आता थर्मोप्लास्टिक हे सोल्युबल आहे सम ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये थर्मोसेटिंग हे इन्सॉल्युबल आहे ऑर्गॅनिक सॉलमंटमध्ये थर्मोप्लास्टिक रिपीटेडली यूज करता येतं थर्मोसेटिंग रिपीटेडली यूज करता येत नाही थर्मोप्लास्टिक हाय टेम्परेचरला वापरू शकत नाही थर्मोसेटिंग हाय टेम्परेचरला वापरू शकता असे जे एक्झाम्पल आणि ह्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल पण देऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही डिफरन्स लिहू शकता ठीक आहे आता हे झालं प्लास्टिकच्या बाबतीत प्लास्टिकमध्ये आपण दोन प्रकार पाहिले थर्मोप्लास्टिक थर्मोसेटिंग थर्मोप्लास्टिकमध्ये आपण दोन परत बघितलेले आहेत टाईप्स आणि थर्मोसेटिंगचे दोन टाईप्स पाहिलेले आहेत आता आपण दुसरं पॉलिमर पाहतोय ते म्हणजे रबर त्याला आपण इलास्टोमर म्हणतो ह्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत नॅचरल रबर आणि सिंथेटिक रबर नॅचरल रबर हे ट्रॉपिकल ट्रीजमध्ये जे काही झाडं आहेत तर त्या झाड्यामधून आपल्याला हे नैसर्गिक अवस्थेमध्ये नॅचरली आपल्याला हे रबर मिळतं लॅटेक्स नावाचं विस्कस मिल्की दुधी रंगाचं जे फ्लुईड असतं ते विस्कस असतं चिकट असतं त्याच्यापासून आपल्याला हे नॅचरल रबर आपल्याला मिळतं हे थोडंसं इलास्टिक मटेरियल आहे लॅट लॅटेक्स ला, नावाचं पण ह्याच्यामध्ये थोडीशी कमी इलॅस्टिसिटी असते आणि ऑइलला रेझिस्टन्स हा कमी पडतो नॅचरल रबरमध्ये म्हणून आपण सिंथेटिक रबर, रबर हे जास्त करून वापरतो पण ह्याचा ॲब्रेशन आणि कटिंग रेजिस्टन्स विशेषतः टीयर रेझिस्टन्स हा चांगला आहे त्याचे ॲप्लिकेशन बघा बेल्टमध्ये आहे शूमध्ये आहे जे काही आपले चपला वगैरे आहेत किंवा आपले बेल्ट वगैरे आहेत त्याच्यामध्ये रबराचं बेल्ट पण असतात शूजमध्ये किंवा बुटामध्ये पण आपण वापरतो कोटिंग्जमध्ये पण वापरतो किंवा कोटिंग पण रबरापासून कोटिंग, कोटिंग केलेले जाऊ शकतात पॅकेजिंग पण रबराचं असू शकतं सोल्स आपण चपलाचे सोल वगैरे बघतो बुटाचं सोल असतात तर त्याच्यामध्ये आपण सोल्समध्ये वापरू शकतो त्याच्यानंतर ॲटोमोबाईल टायर्समध्ये आपण वापरू शकतो गास्केट म्हणून म्हणजे लिकेज नये म्हणून गास्केट किंवा सीलमध्ये याचा वापर होतो किंवा केमिकल टँक लाईनिंग हे त्याचे रबरचे यूजेस आहेत द सिंथेटिक रबर म्हणजेच काय जे की आपण पेट्रोलियम ऑइल क्रूड ऑइल किंवा नॅचरल गॅसपासून आपण जे बनवतो म्हणजे हे मॅनमेड रबर आहेत हे नॅचरली नाहीत तर मॅनमेड म्हणजेच सायंटिस्ट किंवा इंजिनियरनं तयार केलेले रबर आहेत आर्टिफिशियल रबर आहेत हे थोडेसे इलास्टिक आहेत आणि ऑइलला रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतात त्यामुळे ह्याचा यूज चांगल्या पद्धतीनं आहे हाय टेम्परेचर किंवा लो टेम्परेचरलाही रेजिस्टन्स ऑफर करतात त्यामुळे ह्याचा यूज जास्त करतो आपण पण थोडासा कटिंगला रेजिस्टन्स त्याचा कमी पडतो सनलाइटला रेजिस्टन्स आहे आणि सॉलमंटला पण रेजिस्टन्स आहे सिंथेटिक रबरमध्ये एक्झाम्पल पाहिलं तर ब्युटाडाईन रबर बी आर ॲक्रोनायटॉईल ब्युटाडाईन रबर एन बी आर त्याच्यानंतर एस बी आर त्याच्यानंतर ब्युटायल रबर सिलिकॉन रबर स्टायरीन रबर नायट्रायल रबर असे वेगवेगळे त्याचे एक्झाम्पल आहेत ह्याचे नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ब्युटाडाइन रबर ॲक्रोनायट्रायल ब्युटेडायन रबर त्याच्यानंतर ब्युटाइल रबर त्याच्यानंतर सिरिकोन रबर स्टायरीन रबर नायट्रायल रबर असे वेगवेगळे त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहेत ह्याचे नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहे आता ह्याचे जर ॲप्लिकेशन पाहिले रबरचे सिंथेटिक रबरचे तर फ्लोरिंगमध्ये फ्लोअर्स वगैरे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वायर इन्सुलेशन त्यानंतर ट्यूब्स जे काही फूड किंवा मेडिकल यूजसाठी ट्यूब वापरतो त्याच्यामध्ये केमिकल किंवा गॅस सिल ऑइल होज होज पाईप असते रबराची पाईप आपण गॅसला वगैरे बघतो बघा पाईप असते रबराची गॅस सिलेंडरला वगैरे तर होच पाईपमध्ये वापरतो ओ रिंग्स ओ रिंग असते तुम्हाला ऑटोमोबाईलमध्ये पा पाहता येईल ओ रिंग ओ ह्या जे काय लेटर आहे ओ लेटर तशी ओ शेपची रिंग असते एक रबराची त्याच्यानंतर शॉक माऊंट्स आता हे व्हायब्रेशन वगैरे जे काय आहे ते ॲब्झॉर्व करण्यासाठी शॉक माउंटमध्ये त्याचा उपयोग होतो ट्यूबलेस टायर्सचे लायनर्स जे आहेत त्याच्यामध्ये हे सिंथेटिक रबर वापरलं जातं काही काही वेळेस आतल्या ज्या ट्यूब्स आहेत त्याच्यामध्ये वापरलं जातं ग्लास बॉटलमध्ये स्टॉपर्समध्ये त्याचा यूज केला जातो मेडिसिन बॉटलमध्ये फार्मास्युटिकल्समध्ये याचा यूज केला जातो आता आपण जर पाहिलं की डिफरन्स बिटवीन नॅचरल अँड सिंथेटिक रबर तर नॅचरल रबर हे नॅचरली ऑकर होतं सिंथेटिक रबर हे मॅनमेड रबर आहे ते पेट्रोलियम ऑइल क्रूड ऑइल किंवा नॅचरल गॅसपासून आपल्याला मिळतं नॅचरल रबर कमी इलॅस्टिक आहे सिंथेटिक रबर हे जास्त इलॅस्टिक आहे नॅचरल रबरमध्ये ऑइल रेजिस्टन्स कमी आहे सिंथेटिक रबरमध्ये ऑइल रेजिस्टन्स जास्त आहे त्यामुळे त्याचा वापर जास्त होतो आता नॅचरल रबर हाय किंवा लो टेम्परेचरला अफेक्ट होऊ शकतं त्याच्यावर परिणाम होऊ शकतो सिंथेटिक रबरमध्ये लो किंवा हाय टेम्परेचरचा परिणाम जास्त होत नाही ते तो रेजिस्टन्स ऑफर करतो त्याच्यानंतर नॅचरल रबरमध्ये टेनसाइल स्ट्रेंथ चांगली आहे टीयर रेजिस्टन्स चांगला आहे टीयर म्हणजे फाटणे वगैरे त्याला म्हणजे रेजिस्टन्स ऑफर करतो फाटण्यापासून पण सिंथेटिक रबर टीअर होऊ शकतं किंवा त्याच्यामध्ये टेनसाइज स्ट्रेंथ कमी आहे म्हणजे फाटू शकतं टीयर म्हणजे फाटणे आता नेक्स्ट नॅचरल रबरचे एक्झाम्पल बघितले तर आयसोप्रिन पॉली आयसोप्रिन किंवा प्रोटीन आपण जे नॅचरल रबरमध्ये एक उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो की सिल्क स्टार्च वगैरे पण येऊ शकतात पण आयसोप्रिन आणि पॉली आयसोप्रिन हे लक्षात ठेवा आणि सिंथेटिक रबरमध्ये बुनायन बुनायस सिलिकॉन निओप्रिन बुटायल रबर असे प्रकारचे त्याचे एक्झाम्पल आहेत अशा पद्धतीनं तुम्ही ह्याचा कम्पॅरिझन लक्षात घ्यायचं आहे नॅचरल रबर नैसर्गिक अवस्थेत मिळतं सिंथेटिक रबर मॅनमेड रबर आहे जे की पेट्रोलियम ऑइल किंवा नॅचरल गॅसपासून मिळतं नॅचरल रबर कमी इलास्टिक आहे सिंथेटिक रबर चांगलं इलास्टिक आहे नॅचरल रबर ऑइल रेजिस्टन्स कमी आहे सिंथेटिक रबरमध्ये ऑइल रेजिस्टन्स जास्त आहे फक्त नॅचरल रबरमध्ये हाय किंवा लो टेम्परेचरचा परिणाम होऊ शकतो सिंथेटिक रबर रेजिस्टन्स ऑफर करतं हाय किंवा लो टेम्परेचरला नॅचरल रबरमध्ये टेन्सर स्ट्रेंथ चांगली आहे टीअर रेजिस्टन्स चांगला आहे सिंथेटिक रबरमध्ये त्यापेक्षा कमी टीयर रेजिस्टन्स आणि टेन्साल स्ट्रेंथ आहे आणि त्याचे एक्झाम्पल आयसोप्रिन पॉली आयसोप्रिन नॅचरल रबरमध्ये सिंथेटिक रबरमध्ये बुनायन बुनायन सिलिकॉन निओप्रिन ब्युटाय रबर असे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता अजून एक महत्त्वाची माहिती जी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये झालेली आहे वल्कनायझेशन ऑफ रबर वल्कनायझेशन ऑफ रबरमध्ये आपण काय ॲड करतो, करतो का है, कमी है, तर ते आपन सल्फर ॲड करतो काय की नॅचरल रबर हे कमी इलास्टिक आहे तर त्याच्यामध्ये आपण सल्फर ॲड करतो ज्याच्यामुळे ते इलास्टिक होतं आणि शिवाय जसं जसं आपण जेवढ्या प्रमाणात सल्फर ॲड करू तेव्हा तेवढ्या प्रमाणात ते हार्ड होत राहतं आणि अशा पद्धतीनं आपण जो काही कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्ड ब्रेक होतो सल्फरच्या ॲडिशनमुळं आणि तिथं सी एस सी हा बॉन्ड तयार होतो म्हणजेच कार्बन कार्बन डबल ब्रॉन्ड ब्रेक होऊन तिथं सल्फर त्यामध्ये ॲड होतं तर सी एस सी हा बॉन्ड तयार होतो आणि फुल्ली वल्कनाईज रबर त्याला आपण इबोनाईट असं म्हणतो तर अशा पद्धतीनं आपण हे रबरचा टॉपिक पाहिलेला आहे आज आपण इथंच थांबत आहोत पुढच्या लेक्चरला आपण सिरॅमिक चालू करतो आहे बघा आजच्या लेक्चरला आपण पॉलिमर म्हणजे काय पाहिलं मोनोमर म्हणजे सिंगल युनिट पॉलिमर्स म्हणजे मेनी युनिट्स जॉईंट टुगेदर बाय केमिकल रिॲक्शन म्हणजेच पॉलिमरायझेशन ॲडिशन पॉलिमरायझेशनमध्ये आपल्याला दोन किंवा दोनपेक्षा जास्त सिमिलर मोनोमर्स जॉईन केले जातात आणि त्याच्यामध्ये प्रोडक्ट्स मिळत नाही कंडेन्सेशन पॉलिमरायझेशनमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त डिसिमिलर मोनोमर्स जॉईन केले जातात केमिकल रिॲक्शन आणि त्यामध्ये वॉटरसारखं प्रोडक्ट्स आपल्याला मिळतं त्याच्यानंतर आपण पाहिलं की थर्मोसेटिंग अँड थर्मोप्लास्टिक थर्मोप्लास्टिकमध्ये थर्मोप्लास्टिक म्हणजेच काय की परत परत यूज करता येतं आणि त्याला रिसेल व्हॅल्यू आहे ते ऑर्गॅनिक काही ऑर्गॅनिक सलवणमध्ये डिझॉल्व्ह होतं ते सॉफ्ट आहे वीक आहे पण हाय टेम्परेचरला आपल्याला थर्मोप्लास्टिक वापरता येत नाही थर्मोप्लास्टिकमध्ये आपण नायलॉन पाहिलेलं आहे तर पॉलिप्रोपिलिन पाहिलेलं आहे आणि थर्मोसेटिंग म्हणजेच काय की एकदाच यूज करता येतं थर्मोसेटिंग परत परत यूज करता येत नाही ते आ, कूल झाल्यावर हो, हार्ड होतं परत हीट केल्यावर हो, परत जरी हीट केलं तर ते सॉफ्ट होत नाही पण हाय टेम्परेचरला वापरू शकतो त्याच्यानंतर ते, ते इन सोल्युबल आहे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये थ्री डायमेन्शनल नेटवर्क थर्मोसिटिंगमध्ये मिळतो अशा पद्धतीनं आपण इपॉक्सी इपॉक्सिरेजिन पाहिलं पॉलिस्टर पाहिलं त्याचे प्रॉपर्टी ॲप्लिकेशन पाहिलेले आहेत त्यानंतर रबर पाहिलेलं आहे रबरमध्ये आपण सिंथेटिक रबर आणि नॅचरल रबर त्याचा डिफरन्स पण पाहिलेला आहे आणि रबरचा जनरल यूज पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे ट्यूब्स टायर्स ओरिंग सील्स गास्केट बऱ्याच ठिकाणी ग्लोव्ज त्याच्यानंतर बेल्ट ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे हा रबर तुम्ही यूज केलेला आहे ट्यूबलेस टायर्समध्ये वगैरे तर अशा पद्धतीनं हा टॉप हा जो पॉईंट आहे र पॉलिमर्स हा आज आपण इथं स्टॉप करतो आहे पुढच्या लेक्चरला आपण सिरॅमिक पाहतो आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर मला नंतर तुम्ही पर्सनली व्हॉट्सअप करा आणि शक्यतो हो, नोट्स वापरण्याच्याऐवजी माझ्या ह्या पी पी टीचा यूज करा सोप्या पद्धतीनं तुम्हाला लक्षात येईल